पदाधिकारी आणि नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात, त्याचप्रमाणे पवन मावळच्या या पंचक्रोशीतून अर्थात पश्चिम विभागाच्या सर्व भागातून या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, निवडणूक जशी जशी जवळ यावी लागली तशी तशी सुनील अण्णांवर प्रेम करणारे माता भगिनी असतील, तरुण मित्र असतील, वडीलधारी मंडळी असतील, या सर्वांची गर्दी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। एक वेळ अशी येईल 20 तारखेपर्यंत की ज्या दिवशी मतदान आहे त्याच दिवशी सुनील अण्णा शेळके या तालुक्याचा आमदार झालेला असेल अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती या तालुक्यामध्ये सुरू आहे। सुनील अण्णा, आपण आपल्याकडे 5 पक्ष आहेत म्हणजे आपण पांडव आहोत, आणि समोरचे जे तालुक्यातील कौरव जे सुनील अण्णाला पाडण्यासाठी एकत्र आले त्या कौरवांचा बंदोबस्त हे मतदार बंधू भगिनी सर्व तरुण वर्ग जो तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत उभा आहे हा 20 नोव्हेंबरच्या मतदानाच्या दिवशी या कौरवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय, महाभारतामध्ये जसे पांडवांनी कौरवांचा विनाश केला नायनाट केला त्याच पद्धतीने हे 5 पक्ष जे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे जमा झालेले कौरव काही काही घरात बसून फुकटचा सल्ला देतात, तुम्हाला चालता येत नाही, तुम्हाला बोलता येत नाही, घरातून उठता येत नाही, परंतु फुकटचा सल्ला देणारे आणि हे असे सगळे जमा झालेत, या जमा झालेल्यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, या तालुक्यामध्ये या दोनच संघटना महत्त्वाच्या आहेत आणि या दोन्ही संघटना, रमेश साळवे तर तुमच्याबरोबर पूर्वीपासून आहे, मला काय भेटलंय आतापर्यंत आणि काय दिलंय हे सुनील अण्णाला चांगलं माहिती आहे, परंतु मी काय आपल्याला भेटलंय त्यापेक्षा आपण जो उमेदवार जो आमदार या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारा असं व्यक्तिमत्व आहे, आपल्याला काय भेटलं ते महत्त्वाचं नाही, पण असा व्यक्तिमत्वाला साथ देणं त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मी माझं पूर्व कर्तव्य समजतो आणि मी तेव्हापासून त्यामुळे मागच्या पंचवार्षिकमध्ये असेल ही पंचवार्षिक आहे आणि मी तर सांगतो माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये गेल्या 30 वर्षामध्ये असा आमदार पाहिला नाही, आणि ज्या 30 वर्षात तुम्हाला जे जमलं नाही या आमदाराने 3 वर्षात करून दाखवलं, 5 वर्षाचा कालावधी भेटला, 5 वर्षात काय 2 वर्ष कोरोनामध्ये गेली आणि 3 वर्षामध्ये जे 30 वर्ष तुम्हाला करता आलं नाही ते 3 वर्षात करणारा हा आपला उमेदवार सुनील अण्णा शेळके आहे, आणि अशा माणसाच्या पाठीशी उभं राहायचं नाही तर भेगडे म्हणलं काय हल्ला असं वाटतं, तालुका म्हणजे भेगडे आणि भेगडे म्हणजेच तालुका, आणि पण भेगडेशिवाय शेळके का चालत नाही, जर काम करणारा आहे या तालुक्याचा विकास करणारा आहे विकास पुरुष आहे अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही नाकारता हा तुमचा अहंकार आहे, परंतु या तालुक्याच्या जनतेने आज ठरवलंय सुनील अण्णा शेळके, तुम्ही सर्वांनी मला वाटतं माझे मित्र आपले तरुण मित्र बरेच आहेत, नायक पिक्चर कोणी बघितलाय का अनिल कपूरचा, कोणी कोणी पाहिला बोटवरती करा, अरे बऱ्याच जणांनी पाहिलं, एक काम करा ज्यांनी पाहिला नाही ना त्यांनी तो आता कॅसेट नाही आता ते डायरेक्ट ते हे भेटतं यूट्यूबवर, हां तो
पिक्चर नक्की बघा, त्याच्यात नायक आहे अनिल कपूर, खलनायक कोण आहे? अमरीश पुरी. आता तिकडे अमरीश पुरी कोण आहे तुम्ही शोधायचं, आणि नायक कोण आहे? आपला सुनील अण्णा शेळके. त्या अनिल कपूरला पाडण्यासाठी सगळे एकत्र येतात, म्हणे अनिल कपूरचा नायक ना तो, मग त्याचा बंदोबस्त करायचा, त्याला कायमचा संपवायचा, मग सगळे एकत्र येतात. पण तो नायक पण असा असतो, त्या सगळ्यांचा कार्यक्रम असा निभार करतो. आणि म्हणून या निवडणूक म्हणजेच नायक सिनेमा आहे, आणि या नायक सिनेमाचा आपला हिरो सुनील अण्णा शेळके आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवा, आणि येणाऱ्या 20 तारखेला, नोव्हेंबर 20 ला, सुनील अण्णा शेळके हे तुम्ही निवडून दिलेलाच आहे, त्याच्यात काही शंका घेण्याचं काम नाही. परंतु त्यांचं जे स्वप्न आहे, त्यांचं जे धोरण आहे, त्या धोरणाला कायमची मुठमाती देण्यासाठी सुनील अण्णा शेळके हे महायुतीचे उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिलेली आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व अजितदादा पवार यांचं सुनील अण्णा शेळकेवर अतिशय विश्वासाने त्यांनी सुनील अण्णा शेळके यांना उमेदवारी दिलेली आहे, आणि म्हणून अजितदादाच्या विश्वासाला तडा जाणार नाही. आणि अजितदादाला पण असं वाटेल की मी जी जबाबदारी सुनील शेळकेंवर दिली ती या तालुक्याने स्वीकारली, आणि लाखोच्या फरकानं सुनील शेळकेला आपण सर्वांनी त्या 20 नोव्हेंबरला मतदान करून 23 ला जो रिझल्ट लागेल त्याच्यात लाखाच्या फरकाने आपण विजयी करावं, अशा प्रकारची आपणा सर्वांना नम्रतेची, आग्रहाची, कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर